काही हसन मुश्रीफ साहेबांचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, तर जाणून घेऊया आपण त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत. काय दादा सांगा. हे बघा, सर्वप्रथम जे काही ईडीची कारवाई केलेली आहे किंवा जे कोणी आता इन्कम टॅक्स असू दे किंवा ईडी असू दे, यांनी या मुश्रीफ साहेबांच्या घरावरती जे छापा टाकलेला आहे किंवा जी कारवाई केली आहे याचा मी पहिला जाहीर निषेध करतो. हे बघा, काही वर्षापूर्वी ज्यावेळी आमदारकीच्या इलेक्शनच्या पूर्वी सुद्धा या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या घरावरती असेच छापेमारी झाली होती. त्यावेळी यांना काय सापडलं होतं? निराधारांचा पेन्शनच्या कागदपत्र, डॉक्टरांचं सर्टिफिकेट यांना काही मिळालं नव्हतं. हे फक्त राजकीय सूडबद्दीने केलेली कारवाई आहे. यात काही त्यावेळेला सुद्धा म्हणजे चांगलाच विषय गाजला होता. म्हणजे त्यावेळेला जरी बघायला गेले तर हे म्हणजे पेन्शनची जी काही कागद सापडली होती त्यावरून सुद्धा मोठ्या मोठ्या बातम्या आल्या होत्या आणि मोठ्या मोठ्या चॅनलनी उचलून धरल्या होत्या. काय सांग. हे बघा, आत्ताच मगाशी आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी आत्ताच प्रतिक्रिया दिली होती की बाबा कुठल्याही कारवाईला सहकार्य करणार, अनिल देशमुख साहेब असू द्यात किंवा हसन मुश्रीफ साहेब असू द्यात, यांनी प्रत्येक कारवाईला आम्ही सहकार्य करत आत्ताही सहकार्य केलं, मागच्या वेळी पण सहकार्य केलं. यांना काही निष्पन्न करायचं आहे, काही यातनं निष्पन्न होणार नाही. यांना राजकीयदृष्ट्या साहेबांना त्यांना ज्या समोरासमोर टक्कर देता येत नाही त्या पद्धतीने अशा पद्धतीने कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. पण साहेब हे धुतल्या तळासारखे आहेत, काही 24 कॅरेट सोन आहे, त्यामुळे तुम्हाला यातनं काही निष्पन्न होणार नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्हाला समोरासमोर मैदानी तिथून करा. समर्थित घाडगेंना आमचं जाहीर आव्हान आहे. समर्थित घाडगे साहेब, तुम्ही असे अशा पद्धतीने तुम्ही हे कुठलीही कारवाई करू नका. तुम्हाला निवडणूक लढवायची तर सरळ मैदानात या आणि तुम्ही एक हात करा साहेबांसोबत. याच्याबद्दल तुम्ही आमच्या तुम्हाला जाहीर आमचा तुमचा निश्चित आहे. तुमचा एखादा कार्यकर्ता येतोय इथंच परवा त्यांचं सरपंचाचं काहीतरी कार्यक्रम होता, त्यावेळी त्यांनी सांगितलं की 4-5 दिवसात आम्ही मुश्रीफ साहेबांच्यावर करू. तुमचे चेले बिच्चे जर तुमच्या ईडी सरकारचं जर तुम्ही आम्हाला धाक दाखवून जर तुम्ही असं करत असाल तर आमच्या सारखा मुश्रीफ साहेबांच्यावर सच्चा कार्यकर्ता असे कितीही प्रहार करा, तुम्ही असे कितीही प्रहार करा, सगळे वार झेलणारे कार्यकर्ते इथं लाखोच्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने कुठलीही कारवाईसाठी आम्ही भीक घालणार नाही आणि साहेबांच्या पाठीशी साहेबांच्या परिवारासाठी आम्ही लाखोच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पाठीमी राहू. हे नेते म्हणताही नाही आहेत, हे साहेबांच्यावरती प्रेम करणारे, जर का आता इथं बघितलात साहेबांच्यावरती प्रेम करणारे हे चांगले सच्चे कार्यकर्ते आहेत. दादा काय सांगा लागेल. जे मुश्रीफ साहेबांनी खरं तर जिल्ह्यातलं भाजप संपवण्याचं जे काम केले ते खरं तर यांना सगळ्यांना आवडलेलं नाही. हसन मुश्रीफ असा एकच व्यक्ती आहे या जिल्ह्यातनं भाजप नष्ट केलेलं आहे. आता परवा देखील ग्रामपंचायत हे झाली, निवडणूक झाली, त्यामध्ये देखील हसन मुश्रीफांनी बाजी मारली. खरं तर या चंद्रकांत दादांना खरं तर हे आवडत नाही आणि काही बघायला पाहिजे त्यांचं काही नाव मी घेत नाही कारण ते हसन मुश्रीफांच्या समोर नाव घेण्याच्या काही लायकीचे नाही, त्यामुळे मी त्यांचं काही नाव घेत नाही. तर मला इतकंच म्हणायचं की आता धार जी पडली आहे त्या धाडेमध्ये आता काय गावणार, दवाखान्याची कागद किंवा निराधार श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक नाहीतर कुणाला तर दिलेलं पेन्शनचं पत्र, याच्या पलीकडे कुठलंही काही गावणार नाही याचं मी खरोखर तुम्हाला अभिनय वगैरे. हे राजकारण जे आहे सूडबुद्धीचं राजकारण आहे, हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून किंवा चांगले कार्यकर्ते म्हणून बोला की दादा, मुळातली ही जी कारवाई जी आहे कागदमध्ये झाल्या ही दुसऱ्यांदा झाली आहे, एकदा नव्हे दुसऱ्या तिसऱ्यांदा झाली जर काय असेल ठीक आहे, परंतु या गोष्टीचा निषेध मानतोय आम्ही कागलकर म्हणून. ही जी भूमी आहे ही शाहू महाराजांची पुरोगामी चळवळीची आणि विचाराची आहे. इथली लोक इथली जनता ही बांधलेली आहे विचारांना शाहू महाराजांच्या लोक, त्यामुळं अनेक संकट जरी कागलवर नव हे माणूस मुळातला वैचारिक आहे, चळवळीतला खेळाडू आहे आणि मुळात पुरोगामी आहे. जनतेचा विचार करतोय तो, जनतेचा एकट्याचा नव जनतेचा. त्यामुळं अशा अनेक कारवाईना आम्ही भीकच घालतो या एपिसोडात. तेव्हा अशा आणि ईडी असू द्याल आणि कुठली राजकीय ताकद कागलावर जरी प्रयोग चालला आमच्यासारखी कागलकर जनता नव कोल्हापूर अख्खा जिल्हा सहित मुश्रीफ साहेबांना मानणार कोल्हापूर असू द्याल, कागल तालुका असू द्याल, कर्नाटक भागातली लोक असू द्या आणि घेणारी कमी पडणार नाहीत हे गैबी चौकात मी सांगतोय. जे किरीट सोमी आहेत जे भाजपचं एक प्रकारचे बावलं म्हटलं जातं, पण आता तातेंचं पिक्चर बघितलं असेल लक्षात पडला की ते बावलं बोलायचं. तसं कसं आहे ते फडणवीस किंवा मोदी वगैरे बोलले की ते बावलं बोलते, त्या बावलाला कधीतरी ठेचलं पाहिजे कारण त्याचं देखील राजकारण कसं आहे, कुणावरती काय करावं या त्याला देखील कळणं झाले, ते मला वाटते पिसाटले किंवा त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला असेल त्याला रत्नागिरीला न्यायची मला वाटते गरज आहे. किरीट सुम्या महाराष्ट्राला लागलेली एक कीड आहे. साहेबांचं काम एवढं विस्तीर भरपूर आहे, साहेबांना इथं लोक भेटायला येतात, कामं होतात, त्यांच्याकडे दुसरा विषय कुठला नाही, काम कुठलं नाही, म्हणून ह्या याच्यातनं सूडबुद्धीनं काहीतरी करायचं आणि विषय लोकांसमोर आणायचा एवढंच काम त्यांचं आहे.
बाकी कामाच्या स्वरूपात ते काय करू शकत. कागल पूर्णपणे बंद आहे हे कुणी सांगून केलेलं नाही. हे उत्स्फूर्त लोक इथं आले हे कुणी बोलवलेलं नाही. तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे की बंद नाही करायचं, व्यापाऱ्यांचं नुकसान करायचं, व्यापाऱ्यांचं नुकसान करू नये. कारण ही व्यापारी आपलीच लोक आहेत, ही लोक दुसऱ्याचे नाहीत. आणि ही जनता ही कुणी बोलवलेली नाही, ही मुस्लिम साहेबांच्या प्रेमापोटी इथं आलेले. ते आता फक्त माहिती झाली, अजून जर तुम्ही थांबला तर एक पूर्ण कागल जाम होईल. एवढे लोक मुस्लिम साहेबांच्या प्रेम करतात. आम्ही कुठलेही कार्यकर्ते नाही, पदाधिकारी नाही, काय नाही. आम्ही सर्वसामान्य माणसं आहे जी मुस्लिम साहेबांच्या प्रेम करतो. साहेब असं कुठलेही कार्य केलं नाही त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांना गालबोट लागेल. आणि आमचा ह्या सगळ्याला समर्थ साथ आहे आमची. कामकाजी आतापर्यंत साहेबांनी जी काय काय जी विकास कामं किंवा जी काय निधी या ठिकाणी आणलाय किंवा काय गोरगरीब तुम्ही आतापर्यंत बघितला असेल, मुंबईला पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी अमिताभ बच्चन असू द्यात किंवा जे सेलिब्रिटी असू द्यात, त्या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातल्या महिला असू द्यात किंवा शेतवाड्यातल्या महिला असू द्यात, त्या ठिकाणी त्या उपचार घेतात. अहो त्यांना कुणाला इथे या ठिकाणी बोलवलेलं नाही, ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघा आता तुम्ही प्रत्येक चेहरा बघा किंवा काय विषय, इथं कोणी मोठी माणसं नाहीत, सर्वसामान्य घरातली सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे. तुम्ही बघा व्यापारी सुद्धा या ठिकाणी स्वतःची दुकानं बंद करून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. शेवटी एमआडीसीला जाणारे कामगार सुद्धा आपले काम बंद करून या ठिकाणी थांबलेले आहेत. कशासाठी? तर माननीय नामदार माजी मंत्री हसनसुख मुश्रीफ साहेबांच्यावरती जेव्हा पार प्रेम करणारी या ठिकाणी जनता आहे. तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही मुश्रीफ साहेबांना दगाफटका करू शकत नाही किंवा राजकारणात त्यांना संपवू शकत नाही. अशा पद्धतीने जर त्यांच्यावर ईडी कारवाई किंवा इन्कम टॅक्सची तुम्ही धाड पाडून जर त्यांना संपवण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असेल, तर तो ही कदापि जनता, कागलची जनता, छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतील जनता, पुरोगामी जनता ही कदापि या ठिकाणी सहन करणार नाही. कोल्हापूरची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. महाराष्ट्राच्या अखंड भारतानं किंवा अखंड महाराष्ट्रानं या ठिकाणी इतिहास पाहिलेला आहे. ज्या ठिकाणी पुरोगामीचा विचार ज्यावेळी देशात पेरला गेला तो या ठिकाणी कागलच्या भूमीतून कोल्हापूरच्या भूमीतून गेला. आणि यावेळी जर का एखादा पुरोगामी नेता किंवा पुरोगामी विचार घेऊन जाणारा नेता जर महाराष्ट्रात जर जात असेल आणि त्याच्यावरती कुठलं तरी संकट असेल, तर कागलची जनता, कोल्हापूरची जनता नामदार मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार या ठिकाणी मी तुमच्या या जय महाराष्ट्र या लाईव्हच्या निमित्ताने मी प्रकट करतो. आणि येणाऱ्या 2024 चा सुद्धा आमदार 2024 चा आमदार हसन मुश्रीफच असणार हे आज आम्ही तुम्हाला सांगतो. अजून दोन वेळा जोपर्यंत हसन मुश्रीफ आहेत तोपर्यंत हसन मुश्रीफच या कागल तालुक्याचे आमदार. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. एक म्हणजे हसन मुश्रीफांची सामान्य जनतेसमोर जोडलेली एक नाळ आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, कुणाचा मी टाटू कोण काढत नाही. हा 5 तास टाटू काढलेला आहे. किती म्हणजे याला गोंधळ म्हणतो आपण. 5 तास सुया इतक्या टोचून घेतल्यात की एक एक सुईला रक्त येत होतं, वाटेभर रक्त गेले. पण हसन मुश्रीफांसाठी केले का केले? तर तो माणूस तळागाळाची नाळ जोडलेला माणूस आहे. त्यामुळे त्या माणसाचा आपण टॅटू काढलेला आहे. याबद्दल मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, हसन मुश्रीफांना तुम्हाला जर कामानं तोड द्यायची जमत नसेल तर निदान असं पळपुट राजकारण किंवा म्हणजे म्हणजे बायकी राजकारण हे करून तुम्ही असं हे करू नका. त्यांना विनाकारण डिस्टर्ब करणं, त्यांचा रस्ता वळवणं किंवा त्यांना म्हणजे कामातून विचलित करणं, बाजूला करणं हे जर प्रयत्न केलं तर हसन मुश्रीफ साहेबांचं राजकारण हे दीर्घकाळ आहे. त्यांनी अनेक असं पावसाळे राजकारण केलेलं आहे. ऊन पावसाळा वावटुळा हसन मुश्रीफांनी बघितलेलं आहे. 30 वर्ष ते आमदार होते, 30 मंत्री होते, 30 आणि 5-6 वर्ष ते विरोध भागावर होते. ते विरोध असू देत किंवा सत्तेत असू देत किंवा नसू देत, आम्ही तर त्यांच्या संघ आहोत. पण त्या माणसाला सत्ता लागत नाही हे तुम्ही आज बघणार. संध्याकाळ तुम्ही थांबा, तुम्हाला कळेल की हसन मुश्रीफ सत्तेवर असताना देखील तेवढंच माणसं त्यांच्यासोबत असतात आणि सत्तेत नसताना देखील तेवढेच लोक त्यांच्यासोबत असतात. कारण जिथे हसन मुश्रीफ या कागल तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे तोपर्यंत हसन मुश्रीफ सोबतच ही सत्ता आणि ही सामान्य जनता आहे हे म्हणायला का भाऊ ठरणार. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.